पगारमधून अचानक विषबाधा का होतीये हा प्रश्न उपस्थित झाला आणि याबाबत एबीपी माझानं भगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र छोरिया यांच्याशी संवाद साधला. ते काय म्हणालेत पाहूयात. नवरात्राला सुरुवात झालेली आहे आणि नवरात्राच्या उपवासानिमित्तानं भगर खाल्ल्यानं औरंगाबाद, बीड, जालना, अहमदनगर या जिल्ह्यातील अनेक गावांमधल्या ग्रामस्थांना विषबाधा झाल्याचे प्रकार उघडकीस आलेले आहेत. आपल्याबरोबर महाराष्ट्राचे भगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र छोरिया आहेत. सर, नेमकं काय घडतंय, भगर खाल्ल्याने विषबाधा होते असे प्रकार समोर येत आहेत? अत्यंत चुकीचा समज आणि बातम्या ह्या पसरवल्या जात आहेत. हे 2011 सालीसुद्धा विषबाधा भगरमधनं होते असं सांगण्यात आलं होतं आणि ज्या त्यावेळेससुद्धा जेव्हा रिपोर्ट्स फूड अँड ड्रग डिपार्टमेंटनी घेतले, अन्न व औषध प्रशासनाने, त्यावेळेस सगळेचे सगळे भगरचे रिपोर्ट्स हे प्रमाणित आलेले होते. विषबाधा जी होते ती भगरीतनं नाही तर पीठातनं होते आणि ते पीठ भगरीचंच आहे असं नाही. जर भगर 100 रुपये किलो आहे आणि जर भगर पीठ 60 रुपये किलो विकलं जात आहे तर ते पीठ विकणारे लोक हे रजिस्टर्ड आहेत का, त्यांच्याकडे परवाना आहे का हे बघितलं जात नाही. पूर्ण भारताला भगर ही नाशिकमधनं जाते आणि 2-3 ठिकाणी जर विषबाधा होते तर पूर्ण भारतात विषबाधा झाली असती जर भगरीतनं झाली असती तर. भगरीतनं अजिबात विषबाधा होत नाही, चुकीचा समज हा पसरवला जातोय आणि चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्याचं जे काम सुरू आहे त्याबद्दल मी लोकांना विनंती करतो की गैरसमज बाळगू नका. भगर ही पॅक्ड भगर घ्या, पण मग पीठवाला सापडत नाही म्हणून तुम्ही भगरवाल्याला पकडणार आणि तुम्ही त्याच्यावर कारवाई करणार असाल अशा जाचक कारवायांना आम्ही भीक घालणार नाही. जे भगर मिल व्यावसायिक आहेत त्यांच्यावर आता कारवाई सुरू झालेली आहे. ही कारवाई चुकीची असल्यामुळे येत्या दिवसामध्ये अशा स्वरूपाची जर कारवाई झाली तर आंदोलन छेडण्याचा इशारा देखील भगर मिल असोसिएशननं दिलेला आहे. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.